कोरोना काळातही शिवाजी नगर येथे स्वच्छतेचा अभाव, नालीचे दूषित पाणी घुसतंय घरात। तेल्हारा तालुक्यातील शिवाजी नगर येथील नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत कार्यालयात स्वच्छतेबाबत तक्रारी केल्या, मात्र निगरगट्ट प्रशासनाने त्यांची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। त्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। नाली पाण्यामुळे गावातीलच रहिवासी अपंग महिला कल्पना सुरेश सित्रे यांच्या घरासमोर बांधकाम केलेली नाली ही चुकीच्या पद्धतीने बांधल्याने सदर नालीतील पाणी हे सित्रे यांच्या घरात शिरत आहे व त्या पाण्यामध्ये नालीतील किडे त्यांच्या घरात येतात, त्यामुळे त्यांच्या घरातील व्यक्तींची प्रकृती वारंवार बिघडत असून कोरोना काळात त्यांच्या परिवारावर प्रशासनाच्या चुकीमुळे कृत्रिम संकट निर्माण झाले आहे। सो कल्पना सुरेश चित्रे याबाबत त्यांनी ग्रामपंचायत सचिव, सरपंच, आरोग्य विभाग, पंचायत समिती सदस्य, गट विकास अधिकारी यांना निवेदने दिली, परंतु कोणत्याच प्रकारची दखल यांनी घेतली नाही। पर्यायी पंचायत समिती तेल्हारा येथे उपोषणाला बसण्याची वेळ आली, परंतु पंचायत समिती सदस्य व गट विकास अधिकारी त्यांनी त्यांची समजूत काढून उपोषणाला स्थगिती दिली व तुमची काम उद्याच करतो अशा प्रकारचे आश्वासन दिले। मात्र आज 4 महिन्यांपासून ही अपंग महिला न्यायासाठी प्रशासनाचे दार ठोकत आहे, परंतु ह्यांची हाक झोपी गेलेल्या म्हणावे की झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला कधी ऐकू येईल। स्वच्छतेचे धडे देणारे शासन प्रशासन काही पाऊल उचलेल की नाही, त्यांना डबक्यातच राहावे लागेल। व चुकीच्या पद्धतीने बांधकाम केलेल्या नालीचे बिल कसे काढण्यात आले याची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे। तसेच दोषींवर कारवाईची मागणी नागरिक करत आहेत। गोकुळ हिंगणकर, ब्युरो रिपोर्ट, अकोला एक्सप्रेस न्यूज, तेल्हारा।